जय मल्ला रेसिपीज या माझ्या चॅनलच्या वतीने नमस्कार करते आपल्याला। आणि आज आपल्याला मी गवती चहा आणि जास्वंदीच्या फुलाचा औषधी चहा कसा तयार करतात आणि त्याला लागणारं साहित्य दाखवते। गवती चहा, जास्वंदाच्या पाकळ्या, फुलाच्या पाकळ्या, लिंबाचा रस आणि मध घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे। तीन पेले पाणी घेते, आणि हे चुलीवर ठेवते। चहा टाकते, आणि ह्याच्यामध्ये जास्वंदाच्या पाकळ्या पण टाकते। गवतीच्या आणि जास्वंदामध्ये औषधी गुणधर्म आहे। गवतीच्यामुळे सर्दी, खोकला, कॉफ वगैरे असतो तो नष्ट होतो। तसेच जास्वंदीमुळे हिमोग्लोबिनचा जो स्तर आपल्या शरीरातला कमी झालेला असतो तो व्यवस्थित राहतो, सुंदर त्वचाही सुंदर होते। केस गळती असते ती पण थांबते। चहा छान उकळलेला आहे, आता मी त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकते। चहा तयार झालेला आहे, आता मी ह्याच्यामध्ये चहा ओतते ग्लासामध्ये। आता त्याच्यामध्ये मी मध टाकते 2 चमचे। तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त मध पाहिजे ते त्याच्यामध्ये टाकू शकता। गवती चहा आणि जास्वंदाच्या फुलाचा असा हा औषधी चहा आपणही एकदा करून बघावा। आणि माझ्या जय मल्ला रेसिपीज ह्या चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं। धन्यवाद।